ईडी कारवाईचा, की त्या ईडीनं तुमच्या विरोधात कारवाई केली, कारखान्याची जमीन अटॅच केली, असं बरंच काय काय होतं, तर त्याची वस्तुस्थिती काय आहे? नाही ठीक आहे ना, आता ते न्यायालयात प्रकरण चालू आहे, न्यायालयामध्ये आता आम्ही बाजू मांडू, न्यायिक एखाद्या विषयावरती असं उघडपणे बोलणं मला योग्य वाटणार नाही होईल म्हणून, पण जे काय न्यायालयामध्ये माझी बाजू मांडली ती आमचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडतील. राजकारण आहे असं म्हणता? आता हे तर उघडच आहे की हे बघा ना, आता ईडी कुणाकुणावर लागली, सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांवरती लागली, काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या, का भाजपमध्ये असं एकही नाही? मेरिटनी जर आपण बघितलं मेरिटनी तर आमचे नंबर खूप खाली लागतील. अगदीच जर तुम्हाला तपासायचंच म्हटलं तर नुसतं एखादी केस दाखल करायची जरी म्हटली तर त्या मेरिटनी तर भाजपचे कित्येक लोक आहेत ज्यांचे की खूप वर नंबर लागतील ना. मग हे काय चाललंय? मग हे लोकांना दिसत नाही. अक्षरशः अशी वेळेल की उद्या एखाद्या गाव लेवलच्या ग्रामपंचायत सोसायटीमध्ये पण ईडी येईल. आता इतकं म्हणजे त्या तपास यंत्रणांचं जे गांभीर्य आहे ते खरं कुठेतरी कमी केल्यासारखं मला वाटतं. ईडी नोटीस आल्यानंतर तुम्ही घाबरला होता? नाही, मला मला माहिती होतं मी काय केलेलं नाहीये. मला माहिती होतं मी ह्याच्यामध्ये अजिबात काय विषय नाही माझा काय, त्यामुळे मी सगळं जे काय माझे जे काय म्हणणं ते व्यवस्थितपणे मांडलं मी. तुम्हाला चौकशीसाठी वगैरे बोलवलं होतं? हा बोललो, तर टीव्हीवर दिसलोच नाही. पण म्हणजे ईडीचा अनेकांनी धसका घेतला असतो, तुमचा अनुभव काय होता ईडीचा चौकशीचा? नाही माझ आता ठीक आहे, तर शेवटी चौकशीच आहे ती. चौकशीच्या पद्धतीने चौकशी होणार. मला आपलं बोलवलं, मी गेलो जवळपास मला वाटतं दुपारी गेलो आणि रात्री उशिरा मी बाहेर पडलो. चौकशी केली का? म्हणजे अनेकदा म्हणजे आता पोलीस गेले की स्टेशन नुसतं बसून ठेवतात की तशी चौकशी? हा, काही वेळ थोडा वेळ बसवलं. बरं, थोडा वेळ बसवल्यानंतर केली त्यांनी बराच वेळ चौकशी, स्टेटमेंट वगैरे घेतलं, त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारले, माझ्या पद्धतीने मी उत्तरं दिली आणि आलो. आता पुढचं जे काय त्यांनी केस फाईल केली असेल ते न्यायालयामध्ये चालू वगैरे. परत तुम्हाला किती वेळा चौकशीसाठी बोलवलं? मला वाटतं एकदाच बोलवलं, एकदाच. हा, आणि नंतर काही त्यांना उत्तर पाहिलं ती मी पाठवून दिली नंतर. मला वाटतं पण अनेकदा म्हणतात की ईडीची नोटीस आली की लोक शांत बसतात, भाजपच्या विरोधात बोलत नाहीत, अशी अनेकांचा अनुभव आहे. तर तुम्हाला गप्प बसवण्यासाठी ईडीच्या नोटीसचा वापर झाला की? आता ते मी एवढं बारकाईने सांगू शकत नाही, पण ठीक आहे, आता त्यांनी बोलवलं, मी गेलो, माझं म्हणणं मांडलं, प्रक्रिया चालू आहे. शेवटी हे गप्प बसवण्याकरता बऱ्याच जणांवरती प्रक्रिया प्रयोग चालू आहे. ओके.